नमस्कार मी संजना आज मार्केटमधल्या पाच महत्त्वाच्या घडामोडी मी तुम्हाला सांगणार आहे यातील पहिली बातमी कापूस भाव आठ हजारांवर पोहोचलेत दुसरी बातमी सोयाबीन पुन्हा दबावात आल्या तिसरी बातमी मिरचीचे बाजारभाव सध्या तरी टिकूनच आहेत चौथी बातमी कांदा भावात सुधारणा दिसून आली आणि पाचवी महत्वाची बातमी आहे देशात चालू हंगामात जिऱ्याचे भाव दुप्पट झालेत सध्या बाजारात जिऱ्याला सत्तावन्न हजार ते अठ्ठावन्न हजार रुपये क्विंटलचा भाव मिळतोय दुसरीकडे जिऱ्याची लागवड दुप्पट होण्याची शक्यता आहे मग जिऱ्याच्या भावावर याचा काय परिणाम होईल दिवाळीत जिरा आणखी किती वाढू शकतो पाहूयात आजच्या मार्केट बुलेटिनच्या शेवटी आता पाहूयात असा विस्तार बातम्या देशातील बाजारात कापूस दरात मागील दोन दिवसांमध्ये चांगली वाढ झाली काही बाजारांमध्ये आज कापसाचा सरासरी भाव आठ हजारांवर पोहचलाय उद्योगांकडून कापसाला चांगला उठाव मिळतोय तसेच चालू हंगामातील पिकाला कमी पावसाचा फटका बसतोय यामुळे उत्पादकता घटनाचा अंदाज व्यक्त केला जातो त्यामुळे कापूस भाव आता सरासरी सात हजार ते सात हजार नऊशे रुपयांच्या दरम्यान पोचलाय कापूस दरातील ही वाढ कायम राहू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय सध्या सोयाबीनच्या भावावर चांगलाच दबाव वाढलाय देशात खाद्यतेलाची आयात पंचवीस टक्क्यांनी वाढलेली दिसते तसेच तेलाचे भावही कमी झालेत परिणामी सोया तेलाला उठाव मिळत नाही आहे आणि याचाच दबाव सोयाबीनवर आलाय आज देशातील बाजारात सोयाबीनला सरासरी चार हजार तीनशे ते चार हजार आठशे रुपयांचा भाव मिळाला सोयाबीन दरावरील दबाव आणखी काही दिवस टिकून राहण्याचा अंदाज असल्याचं जाणकारांनी सांगितलंय राज्याच्या बाजारात हिरव्या मिरची आवक अद्याप ही कमी दिसते तर मिरची ला उठावाय यामुळे मिरचीचेच भाव टिकून आहेत सध्या राज्यात मिरचीला प्रति क्विंटल सरासरी तीन हजार ते चार हजार रुपयांचा भाव मिळतोय यापुढील काळातही मिरचीची आवक मोठ्या प्रमाणात वाढण्याचा अंदाज खूपच कमी आहे यामुळे मिरचीचे भाव टिकून राहू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करतात कांद्याच्या भावात मागील दोन आठवड्यांपासून चांगलीच वाढ झाली कांद्याचे भाव सर्वज बाजारांमध्ये वाढलेले आहेत बाजारातील कांदा आवक घटताना आहे कांदा आवक कमी होतानाच उठाव मात्र वाढला यामुळे कांदा भावात आठवड्याभरातच क्विंटल मागे तीनशे रुपयांपर्यंत सुधारणा झाली सध्या कांद्याला प्रति क्विंटल सरासरी एक ते दोन रुपयांचा भाव मिळतोय कांद्याच्या भावातील वाढ पुढील काळातही कायम राहू शकते असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत आता पाहूयात आजची महत्त्वाची बातमी मार्च महिन्यातील अवकाळी पाऊस आणि एप्रिल महिन्यातील उष्णतेमुळे जिरा पिकाचं नुकसान झालं गुजरात आणि राजस्थान जिरा उत्पादनाचं हब हो आहे या दोन्ही राज्यांमध्ये पिकाचं नुकसान झालं होतं गुजरातमधील जिरा उत्पादन नऊ टक्क्याने कमी होऊन दोन लाख टनावर स्थिरावले राजस्थानमध्येही उत्पादन घटलं उत्पादन केवळ भारतात घटलं असं आहे तर यंदा जागतिक उत्पादनात ही पस्तीस हजार टनांनी कमी झाल्या सिरिया आणि चीनमधून जिरा निर्यात कमी झाली यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात जिऱ्याचे भाव तेजीत आलेत परिणामी निर्यातीसाठी जिऱ्याला मागणी वाढली आहे आंतरराष्ट्रीय बाजारात जिऱ्याचे भाव तेजीत आल्याने देशात ही भाव वाढ झाली जिराला सध्या बाजार समित्यांमध्ये सत्तावन्न हजार ते अठ्ठावन्न हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळतो या भावात दिवाळीपर्यंत दोन ते तीन हजार रुपयांची वाढ होऊ शकते जिराचे भाव साठ हजारांचा टप्पा पार करू शकतात असा अंदाज आहे नफा वसुलीसाठी जिऱ्यांची विक्रीही वाढते दुसरीकडे बाजारातील आवक कमी होताना दिसते भाव तेजीत असल्याने दुसरीकडे जिरा लागवड दुप्पट होण्याची देखील शक्यता आहे त्यामुळे नोव्हेंबर नंतर जिऱ्याचे भाव काय राहतील हे आत्ता सांगता येत नाही पण उत्पादन चांगलं झाल्यास दरात नरमाई दिसू शकते असा अंदाज जिरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला या होत्या मार्केटमधल्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी आम्ही असेच शेतीविषयक व्हिडिओ रोज बनवत असतो त्यामुळे तुम्ही अजून देखील जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा जेणेकरून तुमच्याकडून एखादा व्हिडिओ चुकणार नाही तर आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओ